नमस्ते, मी श्रीरंग गायकवाड। आजचा आपला अभंग आहे संत तुकाराम महाराजांचा। छत्रपती शिवरायांनी जेव्हा स्वराज्य निर्मितीचं कार्य हाती घेतलं तेव्हा त्यांना सर्वाधिक गरज होती ती विश्वासू आणि स्वराज्यनिष्ठ अशा सहकाऱ्यांची। असे निष्ठावंत मावळे घडवण्यास त्यांना मदत केली ती संत तुकाराम महाराजांनी। त्यांनी आपल्या अभंगामधून स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पण करणारे स्वराज्यनिष्ठ असे सेवक निर्माण केले। राज्यामध्ये सध्या प्रशासकीय अधिकारी आणि सरकार यांच्यामध्ये काहीसं अविश्वासाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। त्या पार्श्वभूमीवर संत तुकाराम महाराज आपल्या या पायिकाच्या अभंगामध्ये म्हणतात, तो एक पायिक पायिका नायिक भाव सकळीक स्वामिकाजी तृणवत तनु सोने ज्या पाषाण पायिका त्या भिन्न नाही स्वामी विश्वासा वाचून पायिकासी मोल नाही मिथ्या बोललिया तुका म्हणे नये स्वामी उणेपण पायिक जतन करीत्याशी। या अभंगाचा थोडक्यात अर्थ असा आहे की संत तुकाराम महाराजांनी मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे पायिकाचे अभंग लिहिले, म्हणजे स्वामिनिष्ठ सेवक सैनिक मावळे तयार करण्याचं काम त्यांनी केलं आणि त्यांची जी मानसिकता घडवायची होती ती मानसिकता त्यांनी या अभंगांमधून घडवलेली आहे। या अभंगाच्या पहिल्या चरणाचा अर्थ असा आहे, तो एक पायिक पायिका नायिक भाव सकळीक स्वामी माझी, म्हणजे त्या काळात या मावळ्यांचा किंवा या सैनिकांचा ज्यांना तुकाराम महाराज पायिक म्हणतात त्यांचे स्वामी म्हणजे छत्रपती शिवराय, आणि या स्वामींप्रत निष्ठा अशी या पायिकांची असावी आणि तोच खरा पायिक असं संत तुकाराम महाराज या अभंगामधून पहिल्या चरणामधून म्हणतात। पुढे ते पायिकाची लक्षणं सांगतात, खरा पायिक खरा सैनिक खरा सेवक कसा असतो ते या चरणामध्ये सांगतात। ते म्हणतात, तृणवत तनु सोने ज्या पाषाण पायिका त्या भिन्न नाही स्वामी, म्हणजे पायिक असा असावा राज्याचा सेवक असा असावा की ज्याला एखादं सोनं किंवा कुठलंही प्रलोभन त्याला असू नये, अगदी रस्त्यावरचं सोनं पडलेलं असलं तरी त्याने हात लावू नये, म्हणजे ते सोनं त्याला एखाद्या दगडाप्रमाणे असावं, त्याला कुठल्याही गोष्टीचा लोभ नसावा, तरच तो लोकांचं हे राज्य रयतेचं हे राज्य सक्षमपणे चालवू शकतो, भ्रष्टाचार त्याच्या मनालाही शिवू शकत नाही, असा पायिक हवा असा मावळा हवा असा सैनिक हवा सेवक हवा असं संत तुकाराम महाराज या चरणामधून म्हणताना आपल्याला दिसतात। आणि राज्यावर हे जे रयतेचं राज्य आहे किंवा छत्रपती शिवराय आहे त्यांच्यावर प्राणाची कुरवंडी करणारा असा हा सैनिक असावा पायिक असावा असं संत तुकाराम महाराज या चरणामधून म्हणतात। आणि ते पुढच्या चरणामध्ये जे सांगतायत ते या अभंगाचा गाभा आहे असं मला वाटतं। ते असं म्हणतात, विश्वासा वाचून पायिकासी मोल नाही मिथ्या बोललिया, म्हणजे पायिकाचा सर्वात मोठा गुण जो स्वराज्याकरता या राज्याकरता रयतेच्या राज्याकरता महत्त्वाचा आहे तो म्हणजे विश्वास, स्वामीचा विश्वास राज्याचा विश्वास व राज्यातल्या लोकांचा विश्वास त्याच्यामध्ये पाहिजे। तो विश्वास जर त्याने तोडला म्हणजे शत्रुपक्षाशी तो मिळाला किंवा आपलं राज्य सोडून इतरांशी जर त्याची निष्ठा जाऊन मिळाली किंवा त्याला कुठल्याही गोष्टीची जर भूल पडली त्याला एखाद्या प्रलोभनानं भुलवलं तर त्या माणसाच्या विश्वासाला तडा जाऊ शकतो, म्हणून असा घट्ट विश्वासाचा घट्ट मनोनिग्रहाचा माणूस हवा सैनिक हवा की तो शिवरायांचा पायिक किंवा या स्वराज्याचा पायिक होण्यासाठी पात्र असावा असं संत तुकाराम महाराज म्हणतात। म्हणजेच या सेवकांमध्ये विश्वास असायला पाहिजे आणि हा विश्वास त्या काळातल्या मावळ्यांमध्ये शिवरायांच्या सैनिकांमध्ये होता असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल। आणि शेवटच्या चरणामध्ये संत तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे नये स्वामी उणेपण पायिक जतन करीत्याशी, म्हणजे या पायिकांनी या सैनिकांनी या मावळ्यांनी जसा आपल्या स्वराज्यावर आपल्या राजावर विश्वास ठेवला होता तशाच प्रकारचा विश्वास छत्रपती शिवरायांनी आपल्या या मावळ्यांवर आपल्या या सहकाऱ्यांवर प्रशासकीय अधिकाऱ्यांवर ठेवलेला होता। आणि हे लोकसुद्धा आपल्या स्वामीच्या म्हणजे छत्रपती शिवरायांच्या नावाला कुठेही गालबोट लागेल त्यांच्या इब्रतीला नावलौकिकाला कुठेही गालबोट लागेल अशा प्रकारचं काम करत नव्हते आणि त्यांना कुठेही उणे पण येईल असं काम करत नव्हते प्रत्येक पायिकाकडनं, अशी संत तुकाराम महाराज या निमित्तानं या अभंगामधून अपेक्षा व्यक्त करताना आपल्याला दिसतात। आता रयतेचं राज्य निर्माण करण्याचं कार्य जेव्हा छत्रपती शिवरायांनी हाती घेतलं तेव्हा या कार्यासाठी प्रशासन उत्तम असायला पाहिजे, प्रशासकीय अधिकारी सेवाभावी कार्यतत्पर आणि स्वराज्याशी एकनिष्ठ हवेत हे महाराजांनी जाणलं होतं, आणि अशी माणसं घडवणं म्हणजे त्यांची मानसिकता नैतिकता घडवणं हे कार्य संत तुकाराम महाराजांनी त्या काळामध्ये केलं। त्यांनी काय केलं तर त्यांनी स्वराज्यनिष्ठा वीरवृत्ती नैतिकता
जोपासण्यास शिकवणारे पाईकांचे अभंग या मावळ्यांसाठी लिहिले. पाईक म्हणजे सेवक आणि संत तुकाराम महाराजांच्या या शिकवणुकीमुळे स्वराज्यनिष्ठ स्वामीनिष्ठ असे मावळे सैनिक तयार झाले आणि शिवरायांच्या रयतेच्या राज्याचं स्वप्न अखेर साकार झालं. तुकोबारायांचा हाच अभंग सध्या आठवण्याचं कारण म्हणजे महाराष्ट्र सरकारमधील विशेषतः पोलीस अधिकाऱ्यांविषयी निर्माण झालेलं अविश्वासाचं वातावरण. राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी सुरुवातीच्या काळात काही IPS अधिकारी प्रयत्न करत होते असं खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं. खरं तर नंतर त्यांनी आपलं वक्तव्य नाकारलं, पण आता याविषयीची जोरदार अशी चर्चा सुरू झालेली आहे. आपल्याकडं बहुपक्षीय पद्धती आहे आणि लोकांनी निवडून दिलेले राजकीय पक्ष राज्यघटनेनुसार लोकांसाठी सरकार चालवतात. सरकार चालवताना पक्षनिष्ठेपेक्षा अधिक निष्ठा या लोकशाही व्यवस्थेवर ठेवणं अपेक्षित असतं. तशी शपथच या लोकप्रतिनिधी किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घेतलेली असते. त्यामुळं राज्यशकट हाकताना निस्पृहता एकनिष्ठता जपणं आवश्यक असतं. मग कुठलाही पक्ष संघटना यांच्यापेक्षा या लोकराज्यावर निष्ठा असणं आवश्यक असतं. लोकशाही व्यवस्था बळकट व्हावी यासाठी प्रयत्न करणं आवश्यक असतं. पण सध्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नेमक्या याच राज्यनिष्ठेवर शंका उपस्थित केली गेलेली आहे, बोट ठेवलं गेलेलं आहे. याबाबत लोकभावना लक्षात घेऊन अशा अधिकाऱ्यांनी आता आपल्या कृतीमधूनच राज्यनिष्ठा दाखवून आपल्या भोवतीचं संशयाचं धुकं दूर करणं आवश्यक आहे. आजच्या आपल्या अभंगातून संत तुकाराम महाराजांनाही हेच अपेक्षित आहे आणि म्हणूनच ते म्हणतात, विश्वासा वाचूनी पायिकाशी मोल नाही. आता संबंधितांनी हा संदेश लक्षात घेणं गरजेचं आहे, कारण हे छत्रपती शिवरायांनी ज्या रयतेच्या राज्याचा पाया घातला ते हे महाराष्ट्र राज्य आहे. लोकांनी लोकांसाठी चालवलेलं, विश्वासावर आधारलेलं असं हे लोकराज्य आहे. म्हणून संबंधितांनी हा संदेश लक्षात घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. धन्यवाद.